लोकप्रतिनिधी साहेबांचं आगमन झालेलं आहे. नागोबा फाउंडेशनचे अध्यक्ष शिंदेबाई विरकर साहेबांच्या वतीने साहेबांचा इकडे सत्कार केला जातोय. मानाची शॉल व सन्मान चिन्ह देऊन ही देवीची आठवण महाराष्ट्रातील संख्या नेतृत्व विधानसभा उमेदवार प्रधानमंत्री मुझफ्फर हुसेन साहेब यांचा सत्कार होतोय. राजीव गांधी चर्चेनंतर साहेबांची आमची भेट होते. मुझफ्फर हुसेन साहेबांनी आज नागोबा फाउंडेशनच्या गरबा रसिकांना शुभेच्छा देण्यासाठी आणि माताजीचं दर्शन घेण्यासाठी एक आता बाबांनी सांगितलं कणकोण नेतृत्व ती जर मी कोणाकडून ऐकलं असल तर मुझफ्फर हुसेन साहेबांच्या कुटुंबाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जी बाळासाहेबांनी दोन शब्द मला विचारले होते ज्यावेळेला माझ्या वाढदिवसादिवशी मी गेल्यानंतर बाळासाहेबांनी विचारलं की हुसेन कसे आहेत तर मला वाटलं की मुझफ्फर साहेबांबद्दल विचारतात परंतु त्यामुळे ते आता त्यावेळेला एमएलसी होती त्याने बोलले त्याचे वडील म्हणजे हुसेन साहेबांचे वडिलांचे एवढे संबंध होते की या शिवसैनिकाला शिवसेना प्रमुखाकडून ऐकायला भेटले. साहेब तुमचं कुटुंबाचे संबंध हिंदू हृदय सम्राट अशी जी होती ती आज तुमची शिवसैनिकांसमोर आज आपण दाखवलं. नागो फाउंडेशनच्या उत्सवाला गेल्या वर्षी सुद्धा आला होता, त्याच्या आधी सुद्धा आला होता. अशा फाउंडेशनला आपण आलात आणि आपल्यासोबत आपले सर्व सहकारी आले सर्वांचा आभार मानतो. दळवी साहेब त्यांची मालुसरीचं आपण येऊन गेलात सर्व पण आज तुम्ही सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी माझ्या परिवारातर्फे आणि नागो फाउंडेशनतर्फे आपलं आभार मानतो. असंच प्रेम आमच्यावर राहू द्या असे मी एक विचार आपल्याला समोर ठेवतो आणि दोन शब्द संपवतो. आपण आल्याबद्दल धन्यवाद. आपली कामाला पूर्ण